शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की सायक्लॉन असना आता बऱ्यापैकी मस्कतकडे जाऊन पोहोचत आहे. त्याचा प्रभाव भारतावर नाही आहे, महाराष्ट्रामध्ये मात्र आता वातावरण बदललं आहे आणि कमी दाबाचं क्षेत्र किंवा एक डिप्रेशन विशाखापट्टणम मार्गे महाराष्ट्रावर सरकत आहे. आज महाराष्ट्रावर त्याचा मोठा परिणाम राहण्याची शक्यता आहे. असना चक्रीवादळाचा रूट आपण बघितला होता, अगदी मध्य प्रदेशपासून त्याची सुरुवात झाली आणि खूप मोठा काळ याचं अस्तित्व राहिलं. आता जवळपास मस्कतच्या म्हणजे ओमानच्या दिशेने ते पुढे सरकलेलं आहे, बऱ्याच अंशाने ओमानच्या दिशेने फिरलेलं आहे आणि अरबी समुद्राच्या बऱ्याच अंतर्गत भागात त्याने प्रवास केला आहे. भारतीय हवामान खात्याकडून विशाखापट्टणमला तयार झालेल्या डिप्रेशनचा देखील रूट देण्यात आला असून विदर्भाच्या दिशेने सुरुवातीला हा रूट दाखवण्यात आला आहे. मात्र याचं अस्तित्व फार टिकेल असं वाटत नाही. आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर या भागावर म्हणजे मुख्य महाराष्ट्राकडे डिप्रेशन सरकत आहे. साधारण याचा प्रभाव आज दिवसभरात महाराष्ट्राच्या अनेक भागात पडण्याची शक्यता आहे. अतिशय तीव्र अशा प्रकारचं एक वादळी परिस्थिती आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा प्रभाव निर्माण करणारं हे वातावरण आहे. याचा महाराष्ट्रावर पडणारा प्रभाव हा नुकसानकारक असू शकतो, त्यामुळे सर्वांनी सावध राहा, काळजी घ्या. JFS मॉडेलनुसार आज मराठवाडा विदर्भामध्ये वादळी प्रभाव किंवा मुसळधार पावसाची शक्यता JFS मॉडेलने व्यक्त केली आहे. उद्या देखील महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. अनेक विभागात मध्यम ते मुसळधार पाऊस भाग बदलत पडण्याची शक्यता आहे. आपण बघतो विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. परंतु एकूणच या डिप्रेशनचा प्रभाव कमजोर होण्याची शक्यता आहे. JFS मॉडेलच्या अंदाजानुसार एक स्थानिक स्वरूपाचा प्रभाव केवळ याचा राहणार आहे. फार मोठं डिप्रेशनचा प्रभाव हा पुढे राहण्याची शक्यता फार कमी आहे. 5 तारखेला स्थानिक स्वरूपाचं मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असं वातावरण राहण्याची शक्यता आहे. कोकणातही त्याचा प्रभाव राहील. 30 परिस्थिती 6 तारखेलाही राहण्याची शक्यता आहे. केवळ ढगाळ वातावरण, विरळ पाऊस अशी परिस्थिती दिसते. कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं, उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं 7 तारखेला. आज 1 तारखेला महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचं वातावरण स्कायमेटने दाखवलं आहे, त्यामुळे याचा किती प्रभाव महाराष्ट्रावर पडतो ते आपल्याला बघावं लागेल. उद्या 2 तारखेलाही याचा प्रभाव महाराष्ट्रात संपूर्णपणे राहण्याची शक्यता आहे. 3 तारखेपासून याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल. कोकण आणि मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असं मात्र त्याचा प्रभाव राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र त्याचा प्रभाव थोडा कमी होईल. 30 परिस्थिती 4 तारखेलाही राहण्याचा अंदाज स्कायमेटने दिला आहे. कोकण आणि विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा असं विरळ पावसाचं वातावरण 5 तारखेलाही आहे. 6 तारखेपर्यंत स्थानिक वातावरणानुसार पाऊस पडण्याची शक्यता आहे. साधारण डिप्रेशनचा प्रभाव हा केवळ 1, 2 आणि 3 तारखेलाच राहण्याची शक्यता आहे. आज डिप्रेशनचा प्रभाव मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असा सुरू होण्याची शक्यता आहे. उद्या 2 तारखेला जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डिप्रेशनचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. ECMWF मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये डिप्रेशनचा प्रभाव 3 तारखेला देखील मोठ्या प्रमाणात राहील. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, उत्तर कोकण असा याचा प्रभाव राहण्याची शक्यता 3 तारखेला आहे. 4 तारखेपासून याचा प्रभाव विरळ होईल. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असा पावसाचा प्रभाव राहील, परंतु एकूणच जोर कमी होण्याची शक्यता आहे.
5 तारखेला महाराष्ट्रात स्थानिक विरळ पावसाची शक्यता कायम आहे. 6 तारखेलासुद्धा स्थानिक पाऊस महाराष्ट्रात होईल असा ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. आपण ECMWFच्या EIFS मॉडेलनुसार थोडा धावता अंदाज घेणार आहोत. महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये याचा प्रभाव राहील असं दिसते. मराठवाड्याच्या दक्षिणी भागातून याचा प्रवेश होईल. महाराष्ट्रावर भविष्यामध्ये देखील स्थानिक वातावरणाचा प्रभाव राहणार आहे. स्थानिक कमी दाब राहिल्यामुळे सप्टेंबरच्या महिन्यामध्ये बऱ्याच काळ महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे. त्यामुळे आपण एकूण जवळपास 15 सप्टेंबरपर्यंत जरी नजर टाकली तरी महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण अधिक राहण्याची शक्यता आहे. सुरुवातीला हवेच्या स्वरूपात महाराष्ट्रावर याचा किती परिणाम होतो आहे ते बघणार आहोत. हे याचं अस्तित्व किती दिवस राहतं आहे तेही आपण बघणार आहोत. साधारण विदर्भाच्या दिशेने याची वाटचाल आहे. उद्या महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात त्याचा प्रभाव राहील, परंतु जसंही महाराष्ट्रावर हे पोहोचेल तसा ते कमजोर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा फार मोठा प्रभाव महाराष्ट्रावर राहील असं या ठिकाणी स्पष्ट होत नाही. त्यामुळे हवामान खात्याकडून दिलेल्या डिप्रेशनचा प्रभाव देखील 2 दिवसातच विरून जाण्याची शक्यता आहे. एकूणच महाराष्ट्रामध्ये 1004 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब राहत असल्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक पावसाला अनुकूल वातावरण पुढे भविष्यात राहणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये 7 तारखेला पुन्हा एका नवीन कमी दाबास अनुकूल वातावरण तयार होत आहे, परंतु हे वातावरण बनणार का, कोणत्या दिशेने जाईल यावर आपल्याला भविष्यातला अंदाज घ्यावा लागणार आहे. मात्र या नवीन कमी दाबामुळे काही वातावरण तयार होतंय का यावरही आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. कारण आता कमी दाबापाठी कमी दाब तयार होऊ लागले आहेत. याचा भारतीय हवामानावर मोठा परिणाम होईल आणि सप्टेंबरमध्ये म्हणजे 10 सप्टेंबरपर्यंतचा हा अंदाज आहे. 10 सप्टेंबरपर्यंत भारतामध्ये स्थानिक कमी दाब असल्यामुळे आपण बघू शकता 1000 हेक्टोपास्कलचा भुवनेश्वरच्या दरम्यान, आग्रा आणि झाशीच्या दरम्यान सुद्धा 999 हेक्टोपास्कल, राजस्थानच्या बऱ्याच परिसरात 999 हेक्टोपास्कल, महाराष्ट्रावर 1004 हेक्टोपास्कल असं हवेचा दाब असल्यामुळे भारतामध्ये पाऊस स्थानिक स्वरूपात पडण्यास अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे बहुभागावर खेचले जातील आणि महाराष्ट्रात भारतात पाऊस पडत राहणार आहे. एकूणच सप्टेंबर महिन्यामध्ये हा परतीच्या पावसाचा काळ समजला जातो. मात्र अनुकूल वातावरणामुळे आणि लानिना सक्रिय असल्यामुळे बऱ्याच अंशांनी अनुकूल वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पावसाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या डिप्रेशनचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्रात पडण्याची शक्यता असून आजच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रात देखील त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. साधारण आजपासून पुढे 3 दिवस डिप्रेशनचा प्रभाव महाराष्ट्रावर राहील असा आपला अंदाज आहे. आपल्या सर्वांना आठवत असेल की आपण अनेकदा असं सांगायचा प्रयत्न केला होता, विशाखापट्टणमच्या दरम्यान जर डिप्रेशन किंवा कमी दाब तयार झाला तर त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होतो. आणि जवळपास विशाखापट्टणमच्याही पश्चिमेला हे वातावरण तयार झालं आहे. त्याच्यामुळे आज दिवसभरामध्ये याचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार, अतिमुसळधार, काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस देखील या काळात होण्याची संभावना आहे. त्याचा किती परिणाम गेल्या 3 दिवसात पडतो हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आपण एकूणच त्याचा प्रवेशच नांदेड, लातूर, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, धाराशिव भागात अधिक प्रभाव याचा स्पष्ट होतोय. 2 तारखेला महाराष्ट्रावर याचा बराच परिणाम होण्याची शक्यता आहे. जवळपास 3 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र, नाशिक, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, जळगाव, अकोला, अमरावती, नंदुरबार, धुळे आणि जवळपास पालघर, मुंबईपर्यंत
याचा प्रभाव 3 तारखेला राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच पुढील 3 दिवस याचा प्रभाव महाराष्ट्रावर राहणार आहे. 3 दिवसानंतर मात्र याचा प्रभाव महाराष्ट्रातील कमी होईल. केवळ नंदुरबारमध्ये याचा थोडा प्रभाव 4 तारखेला राहणार आहे. मात्र स्थानिक पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होतं आहे 4 तारखेनंतर, आणि त्यामुळे अधूनमधून स्थानिक स्वरूपाचं वातावरण कोकण आणि महाराष्ट्रामध्ये इतर भागामध्ये सुद्धा, म्हणजे मराठवाडा, विदर्भ, असं स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होईल. स्थानिक स्वरूपात ढग तयार होतील, कारण आता वारा शांत होणार आहे आणि स्थानिक स्वरूपाच्या पावसास अनुकूल वातावरण देखील तयार होतं आहे. कारण जवळपास 1004 हेक्टापास्कलचा हवेचा दाब महाराष्ट्रावर राहणार आहे, भारतात त्याहीपेक्षा कमी होणार आहे. त्यामुळे भारतामध्ये आपल्या अंदाजानुसार सातत्यानं पावसाळी वातावरण राहणार आहे. आपण जर ही हे छायाचित्र छोट्या स्वरूपात बघितलं तर संपूर्ण मान्सूनच्या काळामध्ये एवढं भारतात एकदाच वातावरण तयार होत नव्हतं, एवढं वातावरण आपल्याला सप्टेंबरमध्ये तयार होताना दिसेल. त्यामुळे सप्टेंबरमध्ये देखील सरासरीपेक्षा जी काही सरासरी सप्टेंबर महिन्याची असते ती ओलांडण्याची शक्यता आहे. म्हणजे 105 ते 107% सरासरी पाऊस सप्टेंबरमध्ये पडेल असा आपला अंदाज आहे. कारण सप्टेंबर महिना देखील पावसास अतिशय अनुकूल राहणार आहे. मान्सूनचा परतीचा प्रवासच ऑक्टोबरमध्ये होईल, त्यामुळे जवळपास ऑक्टोबरच्याही सुरुवातीचे 10-15 दिवस हे पावसाळी राहण्याची शक्यता आपल्याला दिसते आहे. सातत्याने 10 तारखेपर्यंत जरी आपण नजर टाकली तर स्थानिक कमी दाबामुळे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पुन्हा पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होत राहणार आहे. त्यामुळे एकूणच कोणत्याही शेतकऱ्याला यावर्षी दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही. ज्या विभागात कमी पाऊस होते, नदीला पूर आलेला नव्हता, बंधारे भरलेले नव्हते, ते या 3 दिवसात भरतील असा आपला अंदाज आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.